मृत्युञ्जयाय नीलकण्ठाय शाम्भवेशाय शर्वाय महादेवाय मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शाम्भवे मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शाम्भवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शाम्भवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शाम्भवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शाम्भवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः त्र्यंबकेश्वर महाराज की जय राधेश्वर महाराज देश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय विदेव रक्त 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 अलगरंजन सद्गुरुनाथ स्वामी महाराज की जय श्वर महाराज की जय सिद्धेश्वर महाराज की जय गणेश्वर महाराज की जय काशीनाथ महाराज की जय हृदयेश्वर महाराज की जय सर्वायेश्वर महाराज की जय कृष्णेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दाता 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 अलख निरंजन सदगुरु जनार्दन स्वामी महाराज की जय बजरंग बली की जय नृसिंहनाथ महाराज की जय त्रीणि पदानि विचक्रवे विष्णुर्गोपादाभ्यासो धर्मान्धार सामेद च विनियोगमधिपा की देव देव आपल्या धर्मासाठी अवतार धारण करतो धर्माचे रक्षण करून हा धर्माचा नाश करतो इदा यदा ही धर्म से ग्लानीर जसा जसा धर्माला ग्लानीर येईल तस तसा भगवान अवतार धारण करी आणि अवतार धारण करून आपले धार्मिक जे लोक भाविक भक्त असतील यांचं संरक्षण करी म्हणून माणसांनी धार्मिकपणा केव्हा सोडू नये धार्मिक कशाला म्हणलं ब्रह्मचर्य प्रथम धर्म हा जो ब्रह्मचारी राहील तो वेद वाचणारा शास्त्र पाहणारा पुराण पाहणारा आणि जगामध्ये परमेश्वर आहे असा मानणारा राहील तसा हा भगवान आपल्या या जीवा करतानी नाना प्रकारचे कष्ट करून गर्भामध्ये असताना आईच्या आहारातून आर्क उतरून आपल्याला त्या ठिकाणी अन्न पाणी देऊन खाली उतरून आणलाय तसा हा भगवान उपकारी आपण देवाला न मानणं हा धर्म देवाला मानणं हा धर्म देवाला मानणं हे कर्तव्य आहे आईबापाला मानणं हे कर्तव्य आहे मालकाला मानणं हे कर्तव्य आहे आणि गुरुला मानणं हे तर सर्वापरी श्रेष्ठ कर्तव्य आहे हे सगळे एकच करते पण गुरुला जर शरण गेला ये निसाद निसाद रे निसाद निसाद रे निसाद निसाद रे निसाद निसाद रे तुळजी बाबा जीवंदने तुळजी बाबा जीवंदने तुळजी बाबा जीवंदने तुळजी बाबा जीवंदने एक साधन काय जेवढे साधन असतील तेवढे प्राप्त होती आणि भव म्हणजे हा संसाराचे बंधन सुद्धा तुटू शकेल तर या करतानी
अरे काय बाबा हे काय काय चाललंय काय तुम्हाला आता रोजची रोज परवत नाही उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय आपल्याला पाच बाप आहे ब्रह्मदेवाने उत्पन्न केला हा एक बाप नारायण प्रतिपादन करतो हा एक बाप वेदाध्याय विद्या शिकवतो हा एक बाप नवरा नवरी होऊन मुलगा तयार करते हा एक बाप हे चार बाप हे मागील चौघे जण मागील चौघे जण हे मागील चौघे जण हे मागील चौघे जण यांचे सावत्र बाप जण यांचे सावत्र बाप जण यांचे सावत्र बाप जण मागील चौघे जण याचे सावत्र बाप जाण माता पिता भिन्न भिन्न तेथे सखेपणा कायचा सगुरु सकृपू शिष्यांचा सखा बाप कि आपल्या देहाला जे अनेक प्रकाराचे भ्रमात पडून भ्रष्ट होण्याचे कारण ते दूर फेकतात आपल्या देहाला शुद्ध करून रूपमय रूप समाया आपल्या रूपात रूप मिळून घेतात त्याला बाप म्हणतात आता याला प्रथम काय करावं लागेल ही जी विधी काढली आहे जो कोणी म्हणेल म्या केलं त्याच सर्व साधन आला तीन चूळ आणले देवानी गीता केली सांगितली नाही बाबा त्यांनी केली म्हणून जो कोणी मी म्हणेल त्याच सर्व फोलकट पानावे म्हणून ही विधी बालवयात बाबा दुसरीचे शिक्षण केलेले आहे पण स्मशनात बालपणापासून बसला आहे पण ही आवड असल्यामुळे रात्री साडेतीन वाजून ब्रह्मनाडी जागृत असते या नाडीच्या प्रहारावर जो कोणी परमेश्वराच्या ठिकाणी ध्यानाला बसेल तर त्याचं काय वर्णन करा ध्यान अवस्थेत गतेन मनसा पश्यंतीम योगिनः मला सिर्फ योगी पाहतात पहाना पाहता पाणी माले पाहता पाणी माले पाहता पाणी माले पाहता पाणी माले ध्यान संचार हृदय माले ध्यान संचार हृदय माले ध्यान संचार हृदय माले ध्यान संचार हृदय माले यावेळेस परमात्म्याकडे जो कोणी लक्ष देऊन पाहिजे तर त्याच अंतकरणात ध्यान निमग्न होईल ध्यान अवस्थेत गतेन मनसा पश्यंतीम योगिनः म्हणून तस्मा सर्वेषु कालेषु योगयुक्त भवार्जुना योगिनां सर्वेषां मद्गत आत्मान आहे तमी विद्या सुखम दुःखम तुला सगळ्या दुःखाचा नाश करायचा असेल तर योगी हो तस्मा सर्वेषु कालेषु योगयुक्त भवार्जुना हा तू योगी हो तेव्हा या सर्व दुःखाचा नाश पावन म्हणजे योगी झाल्यानंतर काय ध्यान अवस्थेत गती म्हणजे माला पाहतात म्हणजे आत्म्याचे चिंतन करतात ओम हे अक्षर नेहमी जपतात याला योगी म्हटलाय योग कशाला म्हटलाय ज्या कालात परमेश्वर प्राप्त झाला त्याला योग म्हटलाय त्याला नाव पिऊन योगी ठेवले आणि इतर वस्तू साध्य करणं हे योगी पोट भरू संसाराचे काम आहे परमार्थाच्या कामामध्ये जो कोणी परमात्मा प्राप्त करून घेईल त्याला योग म्हणला त्याचं नाव पण योगी ठेवलंय अशा रीतीने योगी काय करतात लोकाभिरामम स्वतनु धारणा ध्यान मंगलम स्व म्हणजे स्वतःची तनु धारणा मंगल म्हणजे शुभ म्हणून आप आप ओळखून घ्यावे आप आप ओळखून घ्यावे आप आप ओळखून घ्यावे आप आप ओळखून घ्यावे विवेकराले जाजावे विवेकराले जाजावे विवेकराले जाजावे विवेकराले सर्वदा सुखी असा कोण आहे मना विचारी म्हणजे पाच येथे पूर्ण आम्ही पूर्णही राम आहे या जगात सुखी जो विचार करील तो आपण म्हणजे आहे जरा विचार कर या म्हणी सामवेदामध्ये जो कोणी जाईल त्याला सापडतील या म्हणी प्रत्येक जीवाकून भगवान आपाप म्हणून जरा ध्यान दर करशील तर भरतील या सगळ्या म्हणीवर जो कोणी वागेल तर तो ब्रह्मांडाचा अधिपती होईल या देवानी म्हणी आपापच करून ठेवले आहेत अरे जरा ध्यान धारणा कर सकाळी सूट
तांबड्यामध्ये रामाचा पहारा आहे, झोपलास का करण त्यासारखा? ती आई म्हणते अरे बाबा उठ, देवाकडे जा, पुथी पूजा काही कर, आई मेला उसा झोपला, करंटा मेला उसा झोपला, आळशी मेला, अशा व्यक्तीला त्या आईनेच मार्क देऊन टाकले. म्हणून या करतानी पहाटेच्या प्रारी मनाची वारी, पहाटेच्या प्रारी मनाची वारी, जो कोणी भगवंताचं चिंतन करी त्याचं काय वर्णन करा. म्हणून या सकाळी जळाच्या पहाटच्या टायमाला जागृत होऊन काय करायचं, आपलं आत्म्याचं चिंतन करून आपल्या शरीराची शुद्धी करायची. म्हणून आता विधीचं बाबा वर्णन करतात. ही विधी काय आहे? प्रथम जो ओम मृत्युंजय आहे, जो मंत्र आहे, हा ऋग्वेदातला मंत्र आहे. सगळ्या वेदामध्ये मुख्य वेद म्हणजे पहिला ऋग्वेद आहे. या वेदातले सगळे मंत्र आणि या विधीत बाळपणी तारुणाश मुलांच्या 17-18 वर्षामध्ये हे काय लिहिण्याची बाबाची का ताकद आहे का? पण भगवंताला आपल्या भक्तांच्या करतानी आणि ही विधी अमृत आणि निर्माण करून जगाला द्यायची होती. म्हणून या विधीचं वर्णन आता थोडक्यात सांगतात बाबा. प्रथम ओ मृत्युंजय, जो मृत्युंजयाचा जप करी त्याच्या ठिकाणी पापच राहणार नाही. आणि कुठे मुख्य मंत्र म्हणजे मृत्युंजय, याला मृत्युंजयनी म्हटलं. मृत्युंजय कशाला म्हणलं? ओम त्र्यंबकम् यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मूर्तियोर्मुख्यमाम् अमृतात् स्वाहा. याला मृत्युंजय मंत्र म्हटलाय आणि यालाच बीज लावले, ओम राम आत्मतत्वाय स्वाहा. या मंत्राला जर बीज लावलं ओम होम दुम द्याय, या तीन आद्याचा जो श्रवण पठन करील त्याच्या पापाचा नाश होईल. कारण हे तीन आद्य ब्रह्म विष्णू महेश करीती पठन. या शरीराची शुद्धी करायची असेल तर हे तीन आद्येच पाहिजे. म्हणून पहिले गायत्रीचं वर्णन, दुसरं बीज, बीजचे ना, हा दुसरे हे बीज आहे. हे बीज म्हणल्याशिवाय कोणता मंत्र शुद्ध होत नाही. तिसरं न्यास, काम्यानाम कर्मानाम न्यास अन्यास कविधो. काम्य कर्माचा त्याग करायचा असेल शरीराचा न्यासच करावा लागेल. इंद्रियांच्या ठिकाणी देवतांचे अधिष्ठान आहे. प्रत्येक इंद्रियात प्रत्येक देवता आहे. गुदामध्ये गणपती आहे, लिंगामध्ये ब्रह्मदेव आहे, बिंबीमध्ये नारायण आहे आणि हृदयात शंकर आहे आणि ब्रह्मरंध्रात परब्रह्म आहे. असे कित्येक इंद्रिया कित्येक देवता आहे. म्हणून याला देह देवाचे देऊळ, देह देवा हे देऊळ, देवा हे देऊळ, साडे तीन वाजून काही ना काही कालाने ब्रह्मनाडी जागृत होते. त्यामध्ये विधी म्हणजे विहित कर्माचा त्याग, विहित कर्माचा त्याग, विहित कर्माचा त्याग, विहित कर्माचा त्याग, निषिद्ध कर्माचे सेवन, निषिद्ध कर्माचे सेवन, निषिद्ध कर्माचे सेवन, निषिद्ध कर्माचे सेवन. आपलं रजिस्टर चित्रगुप्ता पैशी आहे. विहित कर्माचा त्याग करून निश्चित कर्म जर सेवन कराल, कर्तम च भोक्तम, तुम्ही जे कराल ते तुम्हाला अंतकरणात रोज उठून काय करता तुम्ही हे तुमची तुम्हाला माहिती. तर असे जे निश्चित कर्म या शरीरात घातल्यानंतर ते पुनरुपी तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ते प्राप्त कोणाला होणार नाही? कर्माने अधिकार असते. अर्जुन, तू कर्म करायला अधिकारी आहे पण फळ भोगायचं कारण तुला नाही. म्हणून ते म्हणतात देवा हे कर्म केल्यावर कसं भोगता येणार? नाही येणार अर्जुना, कसं नाही येणार? अरे हे पेरलं ते उगत आणि केलं ते भोगावं लागतं देवा. नाही म्हणे पेरलं ते उगत नाही, केलं ते भोगावं लागत नाही. म्हणे का? शुभ अशुभ कर्म नव्या आदर्शांनी जेवढे शुभ अशुभ कर्म असे ते तू मला समर्पण कर, मग तुला ते मिळणार नाही. आणि कसं? मग हरभरे आणले, भुजून सगळी दाखवले, भुजले आणि टाकले, पेरले तर कुठे उगले? असे
काय सांड काय सांडावे काय मांडावे काय सांडावे काय मांडावे काय सांडावे काय मांडावे काय सांडावे काय मांडावे काय सांडायचे काय मांडायचे प्रथम गुरुशी चर्चा केल्याशी गुरुशी शरण गेल्याशी मिळणार नाही म्हणून जाय गुरु नाही केला रे गुरु नाही केला रे गुरु नाही केला रे गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला त्यांचा जन्म वाया गेला त्यांचा जन्म वाया गेला त्यांचा जन्म वाया गेला गुरुशिवाय काहीच प्राप्त होणार नाही आपण विद्या शिकला आहात तर आयुष्यभर षडगुण संपन्न आयुष्य काय मिळते म्हण आपण सर्व साध्य साधन करणं आयुष्य षडगुण ऐश्वर संपन्न होताल काही पण आपल्या देहाचं बंधन तुटणार नाही ही जशी 14 विद्या आहे तशी एक विद्या आणखीनही काढली आहे संतांनी हे संतांची विद्या घ्या जसा आईबापाने मनतून पोरं काढले आणि संतांना दीक्षाने पोरं केले पण आई बापाचे पोर मरतील संतांची दीक्षा व्हायला जाणार नाही अशी संतांनी ही विद्या काढली सतत उद्योग करा ही एक रक्कम शील राहा ही दुसरी रक्कम शील हे तर सत्य आहे सत्य हे तर सदाचार आहे सदाचार हे तर बळ आहे बळ हे तर लक्ष्मी आहे लक्ष्मी हे तर जय आहे अशी ही विद्या सतत उद्योग करा हा एक रक्कम शील रहा ही दुसरी रक्कम या दोन्हीला एकत्र करणे याला बेरीज म्हणतात तुम्ही म्हणा सतत कोण उद्योग करतो हा सूर्यनारायण पहा कधी थांबलाय का लगी केली का परसाकडे गेलाय का अहो रात्र उद्योग चालू आहे तवा ते प्रकाशित झाले असे जे नेहमी उद्योग करणारे यांचाच प्रकाश आहे जे भागूंचा खाणारे आयते पिणारे लोकांना फसवणे हा अंधार आहे हा अंधार आहे म्हणून दुरिताचे तिन्ही रजाओ विश्व सुधर्म सूर्य पाहो जो जो वांझील ते तया फल आहे प्राणी नाम अशा प्रकारे ज्याचं ज्ञान झालं असेल तर भगवान त्यांना म्हणेल ते होईल आणि होत नाही का तुमच्या दृष्टी समोर पण ईश्वराकडे पहा देवाकडे पहा जनतेकडे पहा काय होणार नाही पण तुम्ही जनतेकडे पाहत नाही देवाकडे पाहत नाही जगाकडे पाहत नाही स्वतःच आपल्याला पाहता आले यामुळे असं झालंय या करताना ही बेरीज वजाबाकी कशाला म्हटलंय मैत्री करून मच्छर करणे याला वजाबाकी म्हण मैत्रीतून मच्छर काढणे याला वजाबाकी म्हणतात सुस्वभाव अंतकरणात शुद्ध स्वभाव झाल्यानंतर सर्वांवर प्रेम करणं हे गुणाकार ज्याच्यापाशी प्रेम आहे त्याच्यापाशी प्रेम करा प्रेम झाल्याने प्रतिभा म्हणजे कोणाला न काय करता येणार ते करता प्रेम प्रतिभा आणि प्रतिज्ञा या चार वस्तू माणसा बी पाहिजे या करताना लोक आणि न्यास न्यास तर या करताना या शरीराचे न्यास करणारा त्याला शहाणा म्हणतात काम्यानाम कर्मानाम न्यास अन्यास कवळी तर काम्य कर्माचा त्याग करणारा त्याला शहाणा म्हटलाय तर असे शहाणे कोण आहे पैशावाले शहाणे सत्तावाले शहाणे आणि कार्य करण्याचे अन्याय नाही शहाणा खेळा माझी कर्मचाना पडे कमवे सना न पडे कमवे सना पडे कमवे सना पडे कमवे ज्याने काम जिंकलाय त्याला शहाणा म्हटलाय असे जे शहाणे लोक जे न्याय करतील इतराला न्याय सापडणार नाही ज्याच्यामध्ये शील आहे त्याच्यामध्ये सत्य आहे सत्य म्हणजे समरूप ब्रह्मपाणी याला सत्य म्हणतात
असं ज्याला सत्य समजल तो जगाची सेवा करी, ज्याला मिथ्ये दिसेल तो निंदा द्वेष वैर करून सगळ्या जगाला अपाय करी. संत तशीने चंदना सारखी उघडून जगा करतानी कार्य करून जगाला सुखरूप करतात. म्हणून सुख पार्या सुखे, सुख पार्या सुखे, सुख पार्या सुखे, सुख पार्या सुखे, धन्यामृत मुखी वर्षत से, धन्यामृत मुखी वर्षत से, धन्यामृत मुखी वर्षत से, धन्यामृत मुखी वर्षत से. असं सुख कशाला म्हटलंय? उद्योग करून भाजी भाकर खाणे यात सुख आहे. जो उद्योग महत् पुण्य उद्योग म्हणतात कामात रामी, ज्याच्यापाशी काम आहे त्याच्यात रामी, इतरापाशी काही नाही. म्हणून या करताने हे न्यास झाल्यावरती नंतर मातृका म्हटलाय. या मातृका जपायचा हेतू काय? ज्या वेळेस तुम्ही घराची वास्तू शांती करता तिथे हा मातृकेचे जप करावा लागतो. हा मातृकेचे जप केल्याने काय होत? बळीराम दादा आणि यांना दुर्योधनाचं आमंत्रण, अर्जुनाचं आमंत्रण, जावा कुणी गेलं. मग यांनी एक युक्ती काढली की आपण धामाला जाऊ. म्हणून धामाला गेले असता नेहमी सारण्यामध्ये आणि ते गेले असता तिथे एक व्यासाचा शिष्य उंच तेजावर बसून प्रवचन चाललाय, पण बळीरामा जवळून गेला तरी त्याला नमस्कार केला नाही. अरे भक्तीची अंग सहा आहे. हा बोला. सर्व कर्म समर्पण, उपासना, चरणांचे स्मरण आणि कथाश्रवण, हे सहा अंग ज्याच्यात असतील हे सहा त्याला भक्ती म्हणलाय. भक्ती कशाला म्हणलं? सर्वभूत प्रेम युक्ती या नावे भजन भक्ती बोली जी महा उद्धवा. तर सर्वावर प्रेम करा याला भक्ती म्हणतात. दुसऱ्याला निश्चित करून, निश्चित आचार करून निश्चितात घालणं याला हा भक्ती म्हणतात. तर असं सर्वभूत प्राण्यावर जो प्रेम करी त्यालाच भजन भक्ती म्हटलंय. तर अशा रीतीने हा बळीराम दादा तिथे गेला असता त्या अहंकार ज्याला असतो देवान देव कशा करता आले? तर एका राजाला चार प्रश्न सापडले की देव काय खातो, देव कुठे असतो आणि देव हसतो. तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, देव काय करतो नाही, देव काय खातो, देव गर्व खातो, गर्व अभिमान खाऊन टाकतो. असा व्यास ऋषी ब्राह्मणाचा असला तरी त्याला गर्व होता, त्यामुळे त्याने त्या बळीरामाला नमस्कार न केल्यामुळे आणि बळीरामाने नांगर टाकून त्याचा चुराडा केला. या करता नको नको मान, नको अभिमान, नको नको मान, नको अभिमान, नको नको मान, नको अभिमान, नको नको मान, नको अभिमान. थोडी मी दुपना दोची सुखी, थोडी मी दुपना दोची सुखी, थोडी मी दुपना दोची सुखी, थोडी मी दुपना दोची सुखी. देवाला ब्राह्मण शूद्र अशी काही नाही लागत. देवाला ज्या वेळेस हे तत्व बाळगीन ते लागत. दातवीत गोत कुळशिळ मात, दातवीत गोत कुळशिळ मात, दातवीत गोत कुळशिळ मात, दातवीत गोत कुळशिळ मात. भजका त्वरित भावनायुक्त, भजका त्वरित भावनायुक्त, भजका त्वरित भावनायुक्त, देवापाशी भाव ठेवा. भाव दे दे देव, भाव दे दे देव, भाव दे दे देव, भाव दे दे देव. जे भाव आहे तिथे देव आहे. देव भावाचा भावाचा, देव भावाचा भावाचा, देव भावाचा भावाचा, देव भावाचा भावाचा. नाही कोणाच्या बापाचा, नाही कोणाच्या बापाचा, नाही कोणाच्या बापाचा, नाही कोणाच्या बापाचा. ऐकून रलिशोलाची वाणी दूर पळती पुरस्करणी,
देवी जीवी असता अभिमानच्या भक्ताची मी नातळे. मग हे चक्र कसे लागलं? चक्र अभिमान 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 अभिमानामध्ये बसलेले लोक मायामध्ये गर्ग झालेले लोक अभिमाना करता चक्र आहे, माया करता गदा आहे. अभिमान चक्र गदा माया मोह छेदी गदा याच भक्ताला आणि गदा आणि चक्र सापडलं. मी शंख नीज बोल उद्बुद्धी सदा. अरे शंख वाजणं हे असं ठिकाणी चांगलं आहे, पण निजबोध ज्याने केला त्याचा अहो रात्र शंख चालू आहे. नील भक्त कमळ नील भक्त पूजी सदा. चरणाचे जे कमळ आहे ते नील भक्तांचं पूजन होत असते. या करता हे चार आयुधे संतांचे आहेत. असे आयुधे घेतल्यानंतर भक्त निरामय झालाच पाहिजे. ज्या संतांनी गर्वाभिमान ठेवून निंदा द्वेष वैर केला की त्यांनी गदाना झोळला फिरून पत्ता लागणार नाही. म्हणून या करताना एवढा व्यास शिष्ये आणि त्यांना न मानता निस्तेज प्रवचनात तल्ली झाली. अरे प्रवचन तर सगळ्याच जगाला येतील, पण तत्वज्ञान पाहिजे. अभिमान गर्व ताटा निंदा द्वेष हे दौडा आणि मग तुम्ही हे राम म्हणलं तरी तुमचं सिद्ध होईल. सारं ब्रह्म ज्ञान वकलं आणि हे भोक्षे जर शरीराला पाहिले फुटक्या घागरीत काय पाणी राहते का? निंदा केल्यावर काय पाणी राहील का? द्वेष केल्यावर काय पाणी राहील का? मच्छर केल्यावर काय? म्हणून या करताने हे षडरूपी ज्यांना मानले त्याला साधू म्हणलाय. म्हणून या करताने जरा विचार करा. साधू होणं काही अवघड नाही, फार सोपं आहे, पण करणं फार अवघड आहे. पण कर तू करणं अथवा नको करू. सोंगे डोंगे डोंगे हो का माझा भक्त, डोंगे डोंगे हो का माझा भक्त, डोंगे डोंगे हो का माझा भक्त, डोंगे डोंगे हो का माझा भक्त. सोंगानी व्हा डोंगानी हो, कशाने पण देवापाशी राहा. हे बाबाची विनंती, तुम्ही पाप करता हे बाबा पाहत नाही, तुम्ही निंदा करता हे बाबा पाहत नाही, पण देवाला भासता एवढं बाबाला पाहण्याची खूप हौस आहे. तर असा तो व्यास शिष्य मेल्यानंतर सगळे ब्राह्मण उठले, कलहो करायला लागले. अहो महाराज आपण कोण आहात? अहो हे ब्राह्मण असून व्यासाचे शिष्य म्हणे. व्यासाचे नि महापट्ट शिष्य कोणाचे असले तर काही हरकत नाही. ज्या लोकाला गर्वाभिमान झाला, जे लोक टवाया निंदा करतात आ धर्माने वागतात, त्यांचे नाश करायकरता आम्ही आलोय. म्हणून देव काय खातो? गर्वाभिमान खातो. देव काय करतो? जे भ्रमात पडले, चक्रात पडले, द्वेष चाललाय, मत्सर चाललाय, निंदा चालली, असे जे चक्रात पडलेले लोक ते लायक नाही नोकरीच्या, ते लायक नाही पूजाच्या. तुमच्या म्हणजे सरकारी माणसं असल्या त्यांनी अफरातफरा केली तर चालेल का? तसे देवामध्ये अफरातफरा नाही तर काय? चालत्या बोलत्या ईश्वराची निंदा करणं, चालत्या बोलत्या ईश्वराला फसवणं, चालत्या बोलत्या देवाचा अपमान करणं आणि आपण मोठे होऊन बसणं, हे देवाला चालतंय का? याचा नाशच झाला पाहिजे. तासा व्यासाच्या शिष्याचा एका नांगरा तुकडा करून टाकला. मग ते असे म्हणे महाराज मग आपल्या ताकद असली पाहिजे, तुमचं काय काम नडत? म्हणजे आम्ही इथे असताना ते राक्षस येऊन आम्हाला त्रास देतात. मग एवढा बंद म्हणून देव गेले, तेवढ्या राक्षसाचा निकाल केला आणि सांगितलं आता काही अडचण आहे का? नाही 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 महाराज, आता खूप चांगलं झालंय. आम्हाला राक्षस तर मारले, पण चांगला मनुष्य स्वतः घडीवर चांगलं काय करतो, पण त्याचे जन्मजुन्मी चांगल्या पदाला तो कारणी होतो. म्हणून बळी रामदादांनी त्यांना हा इतिहास सांगितला की तुम्ही आता असं करा, तुमच्या कुलदेवतेचं मंदिर स्थापन करा आणि म्हणजे ती सगळ्या राक्षसाचा बंदोबस्त करील म्हणून या मातृका आहे. त्यांनी ते स्थापन करून हे मातृका जपल्या. तिथलं जे काही याला घर वासू शांती म्हणतात. काय म्हणतात? त्या ठिकाणी हे मातृका जर जपल्या, भूत बाधा शंकिनी डांखिनी कोणी राहू शकत. याला या मातृका म्हणलाय. हे काय? गायत्री बी न्यास न्या हा तीन अध्याय गायत्रीची. या तीन गायत्रीच्या अध्यातला जो प्रोग्राम करील त्याच्या शरीराला पवित्राची तो कुठे काही करू शकणार नाही.
आता पुढे हे 14 श्लोक आहे. हे 14 श्लोक म्हणजे देव परमात्मा आणि अवतार धारण करायला आले. अवतार धारण करून जगाचं रक्षण करायला आले. हे सगळे देव लोकाला कळल्यानंतर सगळे देव लोक युवायनाने खाली आले आणि देवाची प्रार्थना करतात. हे देवा, आपण या अवताराचं कार्य संपल्यानंतर आमच्या सर्वांच्या घराहून गावाहून जा, म्हणजे आमची गाव घर आमची पवित्र होती. अरे घर ते नाही का पंचतत्वा का घर बोला. पंचमहाभूते, पंच कर्मेंद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये, पंच विषय, मन, बुद्धी, अहंकार, प्रकृती आणि पुरुष. पंचवीस आहे तत्व सदाशिव स्वरूप आहे. गाय धन्या, गाय धन्या गेला कुणी. अरे गाय धन्या, तर या करताने या शिक्षणा करताना आपापल्या पालकांनी मुलांना हे संस्कार प्राप्त होण्याकरता या ठिकाणी गुरुकुल तयार झालं. या गुरुकुलामध्ये मुलं जर आले त्यांचे संस्कार फार चांगले होती आणि ते 10 जरी पोरं तयार झाले तर पुढे 100 तयार करतील. उठ गाय धन्या, 12 एम ने मान सत्यवाचन, चोरी न करणे, आसक्ती राखणे, निंदकर्म लज्जा संग्रह न करणे, धर्मोश्वास ठेवणे, ब्रह्मचर्य, मौन, स्थिरता, क्षमा, अभय. 12 नियम, मनातून शुद्ध म्हणा, बाहेरून शुद्ध म्हणा, जप, तप, होम, श्रद्धा, अतिथी सत्कार, माझी पूजा, तीर्थयात्रा, दुसऱ्या करता खरेदी करणे, संतोष, गुरुची सेवा आणि किती नाम जरूर नको. भक्तीचे सांग, प्रणिपात, स्तुती, सर्व कर्म समर्पण, उपासना, चरणाचे स्मरण, कथाश्रवण, योगाचर्या, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, उत्तम शिष्य नवलक्षणे, सर्वांचार करणे, निर्मचता, निर्ममता, दक्षता, कृषाप्त होणार, जिज्ञास होणार, निश्चलता, अनश्या, सत्य आणि पवित्र वाचन, धार्मिक ग्रस्त, माता, पिता, गुरु, श्री, संतान, शरणांगत, अतिथी, अभ्यंगत होण्यासाठी त्यांची सेवा करणारा धार्मिक ग्रस्त असे म्हणतात. सात वस्तूचे पालन, दान, सदाचार, व्रत, सत्यप्रवचन, उत्तम कीर्ती, धर्मपालन, परोपकार, धर्माचे दांग, अहिंसा, सत्य, आस्थेय, दान, क्षमा, श्रम, दम, नम्रता, शौच, तप. पंचदशरी, पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचेशेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार, प्रकृती आणि पुरुष. पंचसरी तत्व सदाशिव आहे. 2 जाती, सुजात, कुजात. 2 संपत्ती आहेत, असुरी व दैवी. 3 गुण, रजतम सत्व. आपल्या शरीरावर 3.5 कोटी केस आहे. आपल्या नद्यात 72,000 नाड्या, मुख्य नाड्या 3, इळा, पिंगला, सुषुम्ना. इंद्रियांच्या ठिकाणी देवतांचे अधिष्ठान. मुख्य देवता 5, बुद्धद्वार गणपती, लिंगात ब्रह्म, नाभीत नारायण, हृदयात शंकर, ब्रह्मानंद परब्रह्म. बघ कशात म्हटलंय, संपूर्ण यश, संपूर्ण धर्म, संपूर्ण ऐश्वर, संपूर्ण ज्ञान, संपूर्ण वारक, त्यात भगवानास म्हटलंय. संपूर्ण यश, संपूर्ण स्त्री, संपूर्ण धर्म, संपूर्ण ऐश्वर, संपूर्ण ज्ञान, संपूर्ण वैराग्य, यात भगवानास म्हटलंय. सतत उद्योग करणे, एक रक्कम वशील, एक रक्कम यांना एकत्र करणे म्हणजे बेरी. मैत्री किंमत सर कमी करणे म्हणजे जबाबदारी. सुसभा प्रेमाला वाढून म्हणजे गुणाकार. मनोरंजन दुःखाला काढणे म्हणजे बाबाकार. परमेश्वराला गुरु काढणे. समोर ब्रह्म पाणी याला सत्य म्हटले आहे. गुरुला व देवाला पाणी याचा आनंद आहे. आपल्या नद्यात कल्पतरूचे भागा, कामधेनूचे किल्लारे, चिंतामणीचे गडे आहे. 5 यज्ञ, हूत, आहूत, प्राहूत, प्रायश्चित, ब्रह्महूत. 2 वाटा, पूर्ववाट, पाऊलवाट, पश्चिमवाट, मेरुदंड. क्रिया करताना या जगामध्ये एवढ्या वस्तूची आणि
एवढ्या वस्तूची कारण आहे, आवश्यक याचा उपाय आहे। म्हणून असे धार्मिक कामाचा उपयोग करण्याकरिता बाबांनी या ठिकाणी काढला असं म्हणू नका। देवाने आपल्या भक्तांच्या ठिकाणी अज्ञानाचा पडदा दूर व्हावं आणि काहीतरी मुलं तयार होऊन 350 मुलं आहे या ठिकाणी आहे, गुरुकुल या ठिकाणी आहे, बोर्डिंग हे बाबाची नाही तर तुम्ही म्हणा बाबा बसले सांगत 350 मुलं येरुळला ठुणकीला बोर्डिंग आहे, नाशिकला बोर्डिंग आहे, त्र्यंबकेश्वरला थोडे आहे, नाशिकला या नाशिकच्या मंदिरात परिसरामध्ये चारी कोपऱ्याला एक कोपरा बिन खोल्यांचा आहे, बाकी माड्यास महालास मंदिरास अनुष्ठान शाळेच घर तयार झाले आहे। हे कसा करता हे विद्यार्थ्या करताना प्रवाशा करतानी आल्या गेल्याच्या सोयी करतानी असे एकच ठिकाणी असे स्थान या संस्थेकडून आणि 7 स्थान झाले, सात स्थान झाले भव्य। आता 8व्या स्थानाच आणि साहित्य होऊन पडलंय। आता येरुळाला या मुलाकरता देवानी हॉस्टेल काढलंय, शाळा काढल्याय, इमारती काढल्या आहेत आणि त्यांची व्यवस्थाही पण परमेश्वर करीत आहे। आणि या व्यवस्थेची आनंदाची वेळ ही बाबाला फार आवडते, याकरता या मुलासाठी बाबाची तीव्र आणि भावना आहे की या मुलांनी आपला अभ्यास शिकून जगामध्ये सत्कीर्ती करून माता पिता आई या लोकांची सेवा करावी ही बाबाची दृढ भावना आहे। तर याकरता जैन सेवेचा लाभ ज्याच्या पैसे असेल नुखामध्ये नाम संताचे दर्शन जगी जनार्दन ऐसा भाव, तर जगामध्ये परमेश्वर आहे असं ज्यांनी भावना केली तर जो आणखी त्यांना जे म्हणलं ते तयार आहे। बाबाला कसली जरुरी, बाबाला एक झोपडी नाही का महाल नाही का घर नाही का दार नाही, त्या पावती पुस्तकावर रजिस्टरावर त्या समस्येमध्ये तुम्ही बघा की बाबा कसे आहे कोठे आहे। निष्काम कर्मात आहे, कधी कर्म केले म्हणत नाही की या कर्माचं फळ मिळावं असं नाही, हे स्पष्ट झालंय। कमिशनरा समोर बाबांनी हात जोडून विनंती केली आहे की या कार्यामध्ये बाबाचं एक किंचित काही नाही, हे आता त्रष्ट केलाय या ठिकाणी त्रष्टी लोकांनी सहकार्य करा, सरकारांनी त्याच्यावरती निगराणी ठेवा आणि सतत चालावा अशी बाबाची भावना। बाकी आम्ही त्यांना एकदम शब्द दिलाय की बाबाची जटाधारी किंवा बापा पद्धतशीर वागले तर पर्यंत दंडा घेऊन पिटून सनी यायलाय, माझ्याकडे दामतून द्या, इथे बाबाचं आणि मुलांचं काही नाही। तर ज्या ठिकाणी नाही मठ मठी का पर्ण कुठी आयशी आसी भेटी निज सुख माझे, तर बाबाला कुठिया नाही मठ नाही मठिका नाही, बाबा आहे कुठे तिथे लेख दिलेला आहे की निष्काम कर्मयोगी संत सन सिद्धासन आणि स्थान परब्रह्म, जेथे बसेल तिथे परब्रह्म आहे, अशा ज्या जागेवर बसतील ती जागा बाबाची आहे। बाबा स्मशान भूमीत आहे, पंचाया जागेवर नाही, अत्यंत कर्कस जागतिक ज्योतीचे मसनामध्ये असलेले पिशेचे त्या ठिकाणी कोणी न जाणारे अशा ठिकाणी ते सगळेच वास्तव्य झाले, ते पिशेचे जाऊन त्यांचा उद्धार करून इमारती तयार करून जनतेच्या भक्तीला लाभ झालाय। तर या करता आता सांगायचं तात्पुरते ते कोणते लोक आले, आकाशवाणी केंद्राचे लोक आले तर बाबा काहीच बोलले नाही, पर्याय नाही, पुलिसून हाकून आणले आणि बरंच बोलायला लावलं, तुम्ही तुमच्या करता बोललो नाही, तुमच्या करता दाखवले बाबाचा सकाळचा प्रोग्राम नित्य रोज जन्मापासून नाही पुढे जाईल मरे तो पर्यंत हाच प्रोग्राम झाले, हे जे बाबा बोलले या टायमामध्ये हा प्रोग्राम सतत चालू असतो, इथे कधी खंडणार नाही। आता चांगलं पहाटच्या प्राणी जो उठेल तो दगल, जो उठणार नाही तो आयधी बनेल, आयशी बनेल आणि आपल्या आयुष्याचा नाश करून येईल, या करताना ज्या पहाऱ्या जो जागल परमेश्वराकडे जाईल तो जनसेवा करून जनतेच्या सहाय्याला जाऊन आपलं चंदना सारखं देऊन आणि जगाला फलद्रुप करून त्र्यंबकी महाराज गोपाल कृष्ण भगवान।